हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. देशातील विविध मोठ्या शहरांमध्ये यशस्वीरित्या माता व बाल रुग्णसेवेनंतर आता नाशिकमध्ये रुजू झालेला निमाईच्या बॉर्निओ मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. हा सोहळा इस्कॉन गोवर्धन इको विलेजचे संचालक कृष्णधन प्रभू आणि केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते रविवारी मोठ्या थाटात संपन्न झाला. उद्घाटन सोहळ्यास नाशिकमधील सामान्य जनतेसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स तसेच प्रख्यात स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती. बॉर्निओ हॉस्पिटलच्या आनंदी मातृत्व आणि बाळाचा जन्म उत्सव या अनोख्या संकल्पनेचे समस्त नाशिककरांनी कौतुक केले आणि बॉर्निओच्या विशेष तज्ज्ञ डॉक्टर्स टीमला शुभेच्छा दिल्या. बॉर्निओ मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलच्या वतीने शुभारंभानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार मातृत्वाचा या कार्यक्रमालाही माता भगिनींचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी इस्कॉन गोवर्धन इको विलेजचे संचालक कृष्णधन प्रभू आणि मंत्री भारती पवार यांच्या हस्ते गरोदर मातांना सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने आयोजित बॉर्निओ अनुभूती कार्यक्रमांतर्गत अनेक मातांनी नावनोंदणी करून आपल्या सुखकारक मातृत्वाची सुरुवात बॉर्निओ मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून केली. तसेच वैद्यकीय सल्ला आणि प्रथम शिरोधारा विधी या कार्यक्रमांनाही महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित कृष्णाभान प्रभूजी महाराज, त्याचबरोबर संतोषजी मणेवार, संदीपजी लोखंडे, प्रमोद मोह जडे, माधवजी बिराजदार, संजयजी जयस्वाल, महेशजी, डॉक्टर महेश आणि उपस्थित सर्वच सन्माननीय गेस्ट, सगळे डिग्निटरीज आणि नाशिककर. मी सगळ्यात आधी तर अभिनंदन करते आणि आजच्या या उद्घाटनाचं स्वागत करते. कारण मदर हुड जर्नीचा जेव्हा आपण विचार करतो, मदरहुड जर्नीचा प्रवास खूप मोठा असतो आणि खूप महत्वाचा असतो आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला हा खूप महत्वाचा प्रवासही असतो आणि त्यासाठी मला वाटतं की महिला असेल, तिच्या घरातली सगळी फॅमिली असेल, येणाऱ्या बालकाला आणि येणाऱ्या बालकाप्रती ते आपण किती जागरूक आहोत या संदर्भात हा विचारच खूप महत्वाचा आहे. आणि त्या दृष्टीने आज आपल्या इथे जे उद्घाटन होत आहे, मी अभिनंदन करते सगळ्यांचं की खूप चांगला माता आणि मातेच्या दृष्टिकोनातनं बॉर्निओच्या माध्यमातनं मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलची सुरुवात आज होते. नक्कीच महिला आणि बालकांच्या प्रती केंद्र सरकार देखील आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली अनेक योजना घेऊन येत आहे आणि या योजना आणण्यामागचा एकच हेतू आहे की मदर सेफ्टी, चाइल्ड सेफ्टी आणि त्या दृष्टिकोनातनं आपलं पुढचं भविष्य. यावेळी माहिती देताना संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संतोष मद्रेवार आणि डॉक्टर संदीप लोखंडे म्हणाले, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच बालसंगोपन विषयात तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टीमने बॉर्निओ मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल सुसज्ज आहे. आता आम्ही नाशिककरांसाठी आनंदी, सुखद आणि सुरक्षित मातृत्वाची संकल्पना आणली आहे. इथे गर्भधारणा ते प्रसूती या संपूर्ण प्रवासात प्रत्येक टप्प्यावर आई आणि बाळाची आपुलकीने काळजी घेतली जाईल. सर्वांना परवडेल अशा दरात इथे सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणि उपचार उपलब्ध आहेत. नमस्कार. माझे नाव डॉक्टर निखिल दत्तात्रय कुलकर्णी. मी नवजात अतिदक्षता विभाग तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ आहे. मी निमाईज बॉर्निओ मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट पीडियाट्रिक्स व न्यूओनेटॉलॉजिस्ट आहे. नाशिकमधले हे सर्वप्रथम मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल आहे. येथे प्रसूतीपूर्वक काउन्सिलिंग पासून प्रसूतीपर्यंत व तत्पश्चात लहान बाळांच्या आजारांचे निदान व उपचार होणार आहेत. ही निमाईज बॉर्निओ मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलची तिसरी शाखा आहे. यापूर्वीच्या शाखा औरंगाबाद शहर व ठाणे शहरात कार्यरत आहेत. या हॉस्पिटलमध्ये प्रसूती कक्ष, न्यूओनेटल आयसीयूज, पीडियाट्रिक आयसीयूज, वॉर्ड यामध्ये व्हेंटिलेटर्स, सीपॅप, हाय फ्लो नेझल ऑक्सिजन
व मॉनिटर या सारखे उपकरण आहेत आणि हे हॉस्पिटल या उपकरणांनी सुसज्ज आहे। पुढील काही दिवसात आम्ही सरकारी योजना व कॅशलेस सुविधा पण राबवणार आहोत। आपण नाशिककरांनी या सुविधांचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे। ही शाखा 5वा व 6वा मजला अर्चित साई ॲव्हेन्यू वल्लभ नगर म्हणजे दीपाली नगरच्या पुढे हॉटेल छानच्या मागे मुंबई नाका परिसरात नाशिकमध्ये आहे। तर जरूर भेट द्या। धन्यवाद। मी डॉक्टर वैदेही देवधर, आयुर्वेदाचार्य आणि गर्भविज्ञान कन्सल्टंट, बॉर्नियोमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर आम्ही आयुर्वेदाला एक त्याचा मेळ घालून येणारं भविष्य उज्ज्वल करण्याचे प्रयत्न करतो आहे। काय आहे गर्भसंस्कार? तर गर्भसंस्कार ही परिवर्तनाची सुंदर सुवर्ण संधी आहे। परिवर्तन करण्यासाठी आज सगळेजण आध्यात्मिक सामाजिक संस्था प्रयत्न करत आहेत, पण खरी परिवर्तनाची योग्य वेळ तो म्हणजे गर्भ। तर बॉर्नियो हॉस्पिटल आता अनेक गायनेकोलॉजिस्ट आणि पेडियाट्रिशियन सगळे नाशिकमधले विख्यात मोठमोठे डॉक्टर त्यांच्या सगळ्या सुखसोय इथे विविध फॅसिलिटीज मेडिकल फॅसिलिटीज पण अवेलेबल आहेत। त्याचबरोबर नुसतंच शरीराचं आरोग्य नाही तर मनाचं, संस्काराचं आणि चरित्र निर्माणाचं कार्य पण बॉर्नियो हॉस्पिटल करणार आहे नाशिकमध्ये। बॉर्नियो हॉस्पिटलच्या वतीने उद्घाटनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला। बॉर्नियो हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या विविध आकर्षक पोस्टर जवळ उभे राहून महिला आणि मुलांनी सेल्फी काढले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।